ताज़ा खबरों के लिए हमारे RRC के YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को क्लिक कीजिए। वाशी में शनिवार और रविवार को संपूर्ण लॉकडाउन रखा गया। शनिवार को बिना वजह और बिना मास्क पहने सड़कों पर घूमने वाले 122 लोगों पर कार्रवाई करते हुए लाखों रुपयों का दंड वाशिम शहर पुलिस ने वसूला। राज्य में कोरोना वायरस के बढ़ते संक्रमण को देखते हुए राज्य सहित वाशिम जिले में भी शनिवार और रविवार को संपूर्ण लॉकडाउन की घोषणा की गई है। इस दौरान शनिवार को वाशिम शहर में बिना कारण और बिना मास्क पहने सड़कों पर घूमने वालों पर वाशिम पुलिस ने दंडात्मक कार्रवाई की। इस कार्रवाई में 122 लोगों पर कार्रवाई करते हुए लाखों रुपयों का दंड वसूला गया। कोरोना वायरस का संक्रमण दिन प्रतिदिन बढ़ता चला जा रहा है, जिसके कारण वाशिम जिले में अत्यावश्यक सेवा को छोड़कर शनिवार और रविवार को संपूर्ण लॉकडाउन की घोषणा की गई है। फिर भी लोग बिना कारण और बिना मास्क पहने बाहर घूमते नजर आ रहे थे। जिला प्रशासन द्वारा बार बार सूचना देने के बाद भी कुछ नागरिक नियमों का पालन नहीं कर रहे हैं। इसे देखते हुए वाशिम पुलिस ने सड़क पर उतरकर दंडात्मक कार्रवाई की। वाशिम जिला पुलिस अधीक्षक वसंत परदेशी ने सिटी न्यूज से बोलते हुए आह्वान किया है कि संपूर्ण लॉकडाउन को देखते हुए नागरिक घरों में ही रहे, अत्यावश्यक काम होने पर ही घर से बाहर निकले, नियमित रूप से मास्क और सोशल डिस्टेंसिंग का पालन करे और जिला प्रशासन समेत पुलिस को अपना सहयोग दे। कृपा करून ग्रॅव्हिटी समजा, तुमच्याबरोबर राहून राहून आमचे पोलीस कर्मचारी देखील 250+ कर्मचारी अधिकारी एक कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत, तुम्हाला काही होऊ नये म्हणून उभे आहोत, त्याची जाणीव कृपा करून ठेवा। काय आपलं बाहेर आलं तर पोलिसांनी जर विचारलं आपल्याला की का आला म्हणून तर न चिडता वगैरे कागद दाखवा, त्यांना समजवा, पोलीस ऐकतील। पण विनाकारण पोलिसांचे आरोगणपणा करणं हे पण चुकीचं आहे, त्यामुळे सर्वांनी ते पण सेन्सिटिव्हिटी आपण ठेवली पाहिजे आहे पोलिसांशी वागताना। अफकोर्स आम्ही नक्कीच तुमच्याशी नीट प्रयत्न करतो आहे हे करायचा, पण जर पोलिसांच्या अंगावर आलं तर मग कारवाई होईल, आणि विनाकारण आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे। पण तसं जर आता काहीपणा झालं तर नक्की कारवाई होईल। मोठ्या प्रमाणावर केसेस दाखल आहेत, मोठ्या प्रमाणावर मास्क केसेस दाखल आहेत, तरी नागरिक अजून पोलिसांना दाखवायचं म्हणून मास्क पहनता? अरे आपल्या जीवासाठी करा ना, पोलिसांसाठी काय म्हणून करताय? आणि पोलीस तुमच्यासाठी उभे आहेत, रात्रंदिवस उभे आहेत, याची जाणीव असू द्या। विनाकारण बाहेर फिरू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, आणि आपलं कुटुंब सुरक्षित कसं राहील हे बघा। दिवस वाईट आहेत, काळजी घ्यायची अत्यंत गरज आहे, म्हणून सर्वांनी ही काळजी घ्या आणि गरज असेल तरच बाहेर पडा, अदरवाईज काहीही गरज पडत नाही आहे। विनाकारण बाहेर पडायचे, आपल्या मुलांना सांभाळा, नाहीतर म्हाताऱ्या माणसांना ते कोरोना देऊन जाते, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या।